नमस्कार नंतर पिंपळवणी गावची यात्रा म्हणजे परिसरातील बारावाड्या जुन्नर तालुका सगळ्यांसाठी पर्वणी मागच्या वर्षीपासून तुम्ही अध्यक्षस्थान भूषवताय. मागच्या वर्षी निश्चित चांगलं काम केलं म्हणून यावर्षी परत तुमच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ आली. सगळ्यांनी आता सांगितले पण अध्यक्ष म्हणून तुमच्यावर जबाबदारी मोठी आहे. कशा पद्धतीचं सगळं नियोजन आहे, तुम्ही तुमच्या अध्यक्षतेखाली कशा पद्धतीने नियोजन करताय आणि ग्रामस्थांकडनं एक अध्यक्ष म्हणून तुमच्या काय अपेक्षा? समस्त ग्रामस्थ पिंपळवणी त्यांचं मी प्रथमतः आभार मानेल की यात्रा कमिटी आणि बैलगाडा कमिटीचा सगळे निर्णय अधिकार आणि अध्यक्षपद मला गावाने गावाच्या मीटिंग मध्ये परत दिलं त्याच्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचे पहिल्यांदा आभार मानतो. पाठीमागच्या वर्षी परिस्थिती वेगळी होती, या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. पाठीमागच्या वर्षी आम्हाला शून्यातून सगळा घाट निर्माण करावा लागला होता, त्यासाठी आम्ही 1.5 ते 2 महिने अथक परिश्रम घेऊन आमचे यात्रा कमिटी आणि बैलगाडा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ पिंपळवणी त्यामध्ये छोट्या आबाल वृद्धांपासून तर ज्येष्ठांपर्यंत तरुणांनी सगळ्यांनी सहभाग नोंदवला आणि या घाट आणि हा मळगंगा यात्रेचा परिसर हा सुशोभित केला, हा नवीन तयार केला. तदनंतर आपण मोठ्या उत्साहाने इथं सगळ्या यात्रेचं नियोजन करून हे सगळं नियोजन होत असताना आपल्याला आपल्या ग्रामस्थांनी आणि सहकाऱ्यांनी प्रतिसाद दिल्यामुळं आपण मोठ्या प्रमाणात इथे यात्रा आणि गाडी भरू शकलो. तसेच आपल्याला देणगीदारांनीही खूप मदत केली. 1 रुपयापासून ते 1 लाख रुपयापर्यंतच्या देणग्या आपल्याला आल्या, बक्षिसं आली. त्याच्यामुळं आमचे कार्याध्यक्ष दत्तशेठ टाकळकर यांनी सांगितलं की पाठीमागच्या वेळेस आमच्याकडं वेळ मिळाला नाही आम्हाला गाड्या भरवण्यासाठी. आमचा मानस या वर्षी होता की 2 दिवस गाडी भरवावी काय, पण आपली यात्रा ही 14 एप्रिल मुख्य दिवस यात्रेचा आहे. 15 एप्रिलला शेजारील गाव पिंपरी पेंडर यांची यात्रा असल्यामुळं आपण 1 दिवस यात्रा इथं बैलगाड्याची भरवत आहोत. पण परंतु तुम्ही आता इथं वामन साहेब तुम्ही हा परिसर व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून दाखवाल, आमची घाटाची तयारी पूर्ण झालेली आहे. आताच घाटाचं स्टेजचं काम असेल तेही चालू आहे, बाकीची साऊंड सिस्टीम हे सगळ्या गोष्टी अद्ययावत आम्ही करत आहोत. म्हणजे आपल्याकडं जुन्नर तालुक्यात सगळ्यात 1 नंबरचा घाट असेल तो हा पिंपळवणीचा घाट आहे आणि सगळ्यात 1 नंबरच्या घाटामध्ये ज्या बारे होतील ते पिंपळवणीचे होतील, बक्षिसं होतील. आपल्याकडे यावेळेस पुणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातून नामांकित बारी सगळ्या बैलगाड्यासाठी पूर्ण दोन्ही जिल्ह्यातून तालुक्यामधून येणार आहेत. आपला जुन्नरचा जो घाट आहे तो आमचा काही काळात मानस आहे की आपला जो आहे पुणे जिल्ह्यात सगळ्यात चांगला घाट असावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत, त्या दृष्टीने आम्ही सगळ्या बैलगाडा मालकांना बोलत आहोत. तदनंतर मळगंगा देवीच्या यात्रोत्सव निमित्त आम्ही खास आमच्या छोट्या मुलांसाठी तरुणांसाठी आम्ही कुस्तींचं नियोजन केलं आहे. आमचे कार्याध्यक्ष दत्त निवृत्ती शेटवाघ यांनी सांगितलं की लोक पावत चाललेली संस्कृती ही परत आपण आणत आहोत आणि याच्यासाठी आम्हाला सगळ्या ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. त्याचप्रमाणे आम्ही या वर्षी चुळी पातळीला एक वेगळा उपक्रम करत आहोत. आमच्या गावातल्या माता भगिनी ज्या आहेत तर त्या महिलांनी टाळ पथक व लेझिम पथक यांचं उत्कृष्ट नियोजन केले आहे. त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त महिला आहेत की ज्या लेझिम आणि टाळ पथक वाजवणार आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी जे आहेत तर यावं, याचा यात्रेचा आनंद घ्यावा. या चुळी पातळीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मी आमच्या महिलांना ग्रामस्थांना आवाहन करतो की तुम्ही खूप संख्येने मोठ्या संख्येने जमावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवी. त्याचप्रमाणे त्यानंतर आपण लकी ड्रॉचा कार्यक्रम मधून पैठणी 51 पैठणी आहे. त्याच्यानंतर आपला धुमाकूळ हा ऑर्केस्ट्रा होईल. बारामती मधले अनिल जाधव आहे, त्यांचा हा उत्कृष्ट कार्यक्रम आहे. रसिकांनी मुंबई पुणे किंवा समस्त ग्रामस्थ आणि शेजारील गावातील सगळ्या लोकांनी त्याचा आनंद घ्यावा. तदनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे देवीस अभिषेक, मांडव डहाळे, त्याच्यानंतर बैलगाड्याची शर्यती आणि संध्याकाळी पांडुरंग मुळे यांचा तमाशा आपल्याकडे होणार आहे. तदनंतर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी तमाशाची हजेरीनंतर कुस्त्यांचा कार्यक्रम आगामा आणि संध्याकाळी आपण पिक्चर आयोजित केलेला आहे सरसेनापती हंबीरराव. हे सगळे कार्यक्रम 13 एप्रिल, 14 एप्रिल, 15 एप्रिल 2023 रोजी आपण हे सगळे कार्यक्रम तिन्ही आयोजित करत आहोत. आमच्याकडे एक पिंपळवणीचं वैशिष्ट्य आहे, आमच्या ह्या 12 वाड्या आणि 13 गाव आहे.
मला जरी यात्रेचा अध्यक्ष केला असेल किंवा या सगळ्यांचा अध्यक्ष मी असेल तरी मी स्वतःला अध्यक्ष न समजता आमचे सगळ्याच मंडळींना अध्यक्ष समजतो. कारण का इथं छोट्या मुलांपासून तर आबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांचाच या यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. सगळ्यांनीच खूप कष्ट केलेत. आमची जी लहान मुलं आहेत त्यांनी परवा दिवशी तुम्ही आले असते तर बघितलं असतं घाट एकदम खराब होता, दगडी पडली होती, गवत होतं, तर लहान मुलांनी दगडी उचलल्या, मोठ्या माणसांनी गवत काढलं, म्हणजे ही साफसफाई केली, यात्रा परिसर सुशोभित केला. त्याचप्रमाणे आम्ही ही सगळ्या यात्रा कमिटी, बैलगाडा कमिटी ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरवणार आहोत आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी, तदनंतर शेजारील गावातील लोकांनी आणि सगळ्या प्रेक्षकांनी या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आम्ही लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत ज्येष्ठांपासून सगळ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेले आहेत. ही मलगंगा देवीने आम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वादासाठी आम्ही सगळे देवीचे आणि ग्रामस्थांचे ऋणी आहोत. तुम्हाला सगळ्यांना या यात्रेस यावी ही सगळी आमची यात्रा कमिटीकडून नम्र विनंती. धन्यवाद. तुम्ही एक युवा अध्यक्ष आहात, यात्रा म्हटलं मनोरंजनाचा कार्यक्रम म्हटलं की तरुणांचा उत्साह फार असतो, तरुणांना या निमित्ताने काय आवाहन? तरुणांना आव्हान एकच आहे की आम्ही जो कार्यक्रम आपल्यासाठी करत आहोत तो तुम्ही त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. तमाशा असेल, ऑर्केस्ट्रा असेल, बैलगाडा असेल, त्याच्यामध्ये शांततेत आपण सगळे कार्यक्रम पार पाडू. त्याच्यामुळे नवीन पिढीला तुम्हाला आपल्याला सांगता येईल की ही जे कार्यक्रम आहे, ही जी संस्कृती आहे ती बघता येईल. मधल्या कोरोनाच्या काळामध्ये टीव्हीमुळे, मोबाईलमुळे, युट्यूबमुळे किंवा इंटरनेटमुळे ही जी नवीन पिढी ती थोडीशी बाजूला गेली होती, पण तदनंतर आता मोठ्या प्रमाणात यात्रा आणि उत्सव भरल्यामुळे ही तरुण पिढी परत आपल्याकडे आलेली आहे. तरुणांनी या सगळ्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद घ्यावा आणि तो आनंद घेता असताना थोडस शिस्तीचं आणि वेळेचं पालन करावं, म्हणजेच कार्यक्रम आपला व्यवस्थित पार पडेल. धन्यवाद.